नमस्कार। आज आपण पालक कॉर्न पराठा व पालक पराठा असे दोन प्रकारचे पराठे बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी इथे मी पालकाची एक मोठी गड्डी होती त्यामधली इथे अर्धी गड्डी पालक मी घेतलेली आहे। पालकाची पाने निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला या पालकांची पानाची पेस्ट करायची आहे। त्यासाठी इथे मी पालक, 5 हिरव्या मिरच्या, 12 ते 15 लसणीच्या पाकळ्या, 1 मोठा चमचा जिरे असे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊन त्यामध्ये थोडे पाणी टाकून याची बारीक फाईन पेस्ट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने या पालकाची बारीक पेस्ट बनवून झाली की ती एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवायची आहे। त्यानंतर एका मोठ्या परातीत या कपाने 3.5 कप गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे। या पिठामध्ये 1 मोठा चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा आहे। 1/4 चमचा हिंग घालायचा आहे। 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ, चवीनुसार मीठ घालून ही सर्व जिन्नसे या पिठामध्ये एकत्रितपणे मिक्स करून घ्यायची। यानंतर या पिठामध्ये पालकाची पेस्ट टाकून हे पीठ छान मळून घ्यायचे आहे। हे पीठ आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणेच मळून घ्यायचं आहे। आता या मळलेल्या कणकेत चमचाभर तेल घालून हे पीठ छान मळून मळून घ्यायचे आहे। हे पीठ चांगले मळून झाल्यानंतर यावर एक कॉटनचा कपडा झाकून 15 मिनिटांसाठी या पिठाला रेस्ट देऊन आपण एका बाजूला ठेवणार आहोत। आता सारणाची तयारी करूया। इथे मी 2 मोठे कप भरून स्वीट कॉर्नचे दाणे घेतले आहेत। आता हे सर्व मक्याचे दाणे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची ओबडधोबड पेस्ट तयार करून घ्यायची। अशा पद्धतीने पेस्ट तयार करून एका भांड्यामध्ये ती काढून घ्यायची। या तयार पेस्टमध्ये 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा भरून आल्याची पेस्ट,
एक मोठा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा मोठा चमचा जिरे, एक मोठा चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, पाव चमचा हिंग व एक मोठा चमचा धणे पावडर. ही सर्व जिन्नसं यामध्ये टाकून छान एकत्रितपणे मिक्स करून घ्यायची. आता ह्या तयार कणकेला पुन्हा एकदा छान वळून घेऊया. त्यानंतर पोळपाटाला तेल लावून चपातीच्या पिठाला जेवढं पीठ घेतो तेवढा गोळा घेऊन इथे छान गोळा तयार करून घ्यायचा. आता या कणकेच्या गोळ्याला गव्हाचे कोरडे पीठ लावून छान पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी चपाती एवढी मोठ्या आकाराची ही पोळी लाटून घ्यायची आहे. आता या तयार पोळीवर तयार मक्याचं सारण टाकून घ्यायचे आहे. या सारणाचा त्रिकोणी आकार देऊन पातळ थर पसरवून घ्यायचा आहे. आता एका बाजूने एक पदर दुमडून त्यावर पाणी लावून घ्यायचे आहे. त्यावर दुसऱ्या बाजूने पदर दुमडून तो भाग प्रेस करून चिटकवून द्यायचा आहे. पुन्हा उरलेल्या तिसऱ्या पदराला पण थोडे पाणी लावून तो पदर पण दुमडून द्यायचा आहे. दुमडल्यानंतर छान प्रेस करून चिटकवून घ्यायचा आहे. हा पराठा तयार करत असताना एकीकडे गॅसवर आपण तवा तापत ठेवला होता. तापलेल्या तव्यावर तेल किंवा तूप घालून पसरून घ्यायचे व त्यावर हा तयार केलेला पराठा टाकून द्यायचा आहे. अगदी मंद आचेवर हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. एका बाजूने हा पराठा शेकून झाल्यानंतर उलटून घ्यायचा आहे व थोडे तूप त्यावर टाकायचे आहे आणि छान बारीक गॅसवर हा भाजून घ्यायचा आहे. तूप किंवा तेल टाकून उलथणाने प्रेस करून करून हा पराठा दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायचा आहे. छान भन्नाट शेकल्यानंतर हा पराठा तव्यावरून प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि गरमागरम सर्व्ह करायचा आहे. आता आपण पालक पराठा बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी चपातीसाठी जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा इथे घेतला आहे. पोळपाटावर या पिठाला कोरडे पीठ लावून या पिठाची मी पातळ व मोठी पोळी लाटून घेतली आहे. संपूर्ण पोळीला अर्धा छोटा चमचा तेल टाकून पसरवून लावून घ्यायचे आहे. तेल लावून घेतल्यानंतर या पोळीवर गव्हाचे कोरडे पीठ भुरभुरून लावून घ्यायचे आहे.
या पोळीची आता अर्धा इंचाच्या पट्टीच्या आकारात घडीवर घडी घालून त्याची अशा पद्धतीने लाटी तयार करून घ्यायची आहे. लाटी तयार झाल्यानंतर हातानेच थोडे प्रेस करून घ्यायच्या. या लाटीवर आता गव्हाचे कोरडे पीठ टाकून घ्यायचे आहे व हलक्या हाताने लाटण्याने याची जाडसर अशी पोळी तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने एवढा जाड पराठा तयार करून घ्यायचा आहे. पराठा तयार झाल्यानंतर गरम तव्यावर हा पराठा टाकून घ्यायचा आहे. आता या पराठ्याची बाजू उलटवून घ्यायची आहे व त्यावर थोडे थोडे तूप घालायचे आहे. मंद आचेवर एक मिनिट भर भाजल्यानंतर याची बाजू पुन्हा उलटवून घ्यायची आहे व याच्यावर थोडे तूप घालायचे आहे. मंद आचेवर भाजल्यामुळे याचे लेयर्स असे सुटू लागतात. किती छान पद्धतीने या पराठ्याचे एक एक पदर सुटले आहेत. हा पराठा तुम्ही दही, तळलेली मिरची, लोणचं, खरडा, सॉस या कशाही सोबत खाऊ शकता. अशा पद्धतीने एकाच वेळी आपले दोन प्रकारचे पराठे बनवून तयार झालेले आहे. छान खुशखुशीत व चविष्ट असे हे पदार्थ बनलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा व क्षुधा रेसिपीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.